मला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये आपला CV ज्याला आपण म्हणतो तो आपली आधीची कामं हाच असतो, कारण तुमची काही डिग्री ह्याच्यात नसते किंवा तुमचं काही कुठे कुठे काय काय तुम्ही शिकला आहात हे काय आपण सांगू शकत नाही, त्या आधारावर आपल्याला कामं मिळत नाहीत. आपण याच्या आधी काय कामं केली आहेत हे बघूनच लोक आपल्याला पुढच्या कामासाठी विचारतात. ह्यात तसं म्हटलं ना तर दोष कुणाचाच नाही आहे, म्हणजे ना आपण मुलांना दोष देऊ शकतो ना पालकांना देऊ शकतो. परिस्थितीच आत्ताची अशी आहे की आई वडिलांना दोघांना घराबाहेर पडून काम करावं लागतं, मुलांना घरात एकट्याला थांबावं लागतं किंवा सांभाळणाऱ्या बाईबरोबर थांबावं लागतं. हल्लीच्या मुलांचं झालंय असं की दुर्दैवाने त्यांच्यासाठी ते अवेलेबल नाही आहे असं नाही आहे, पण त्यांच्याकडे तो ॲक्सेस नाही आहे. हल्ली घराघरांमध्येच मराठी पुस्तकं, त्यातही मराठी लहान मुलांसाठीची पुस्तकं ही जवळजवळ घरातनं बाद झाल्यासारखी झालीत. एक मालिका ही एकाच वेळेला जगात सगळीकडे बघितली जाते. सर्व प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक स्तरातल्या लोकांमध्ये बघितली जाते, त्यामुळे त्यांना सगळ्यांना आवडेल अशी एकच गोष्ट दाखवणं हे अशक्य आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे, मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. एक नवीन असं कोरं बालनाट्य आपल्यासमोर येणार आहे भेटीला, रादर ते AI हे महाबालनाट्य आहे असं आजीबाई जोरात, आणि यात अभिनेत्री मुग्धा गोडबोले, सुंदर अभिनेत्री मुग्धा गोडबोले एक वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. बालनाट्याचा भाग असणं हे एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी काय आहे, कारण नाटक करतो पण जे ग्रिप्स यांनी ग्रिप्स यांच्या नाट्याच्यावर आधारित आहे की मोठी माणसं लहान मुलांचा ॲक्ट करतात, तर त्याबद्दल काय वाटतं आणि हे बालनाट्य जेव्हा तुमच्याकडे आलं व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? ग्रिप्स ही फार उत्तम चळवळ आहे, कारण जरी मोठी माणसं लहान मुलांचा रोल करत असले तरीसुद्धा ते तो अशा पद्धतीने करतात की लहान मुलांना ही आपल्यापेक्षा कोणी वेगळी आहेत असं वाटत नाही. हा अर्थात त्या अभिनेत्यांचा त्यांची थोरवी आहे ती. आणि ह्या प्रकारच्या नाटकांमधनं जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मुलांसाठीचे ते फार संवेदनशील पद्धतीने मांडलेले असतात, त्याच्यामुळे ग्रिप्सची नाटकं हा एक फार जिव्हाळ्याचा विषय आहे. हे बालनाट्य मला असं वाटतं की आमची पिढी त्या मानाने खरंच नशीबवान होती की आम्ही लहानपणी खूप बालसाहित्य वाचलं, म्हणजे चांदोबा, चंपक, फास्टर फेणे, मग पुढे चिंटू. हल्लीच्या मुलांचं झालंय असं की दुर्दैवाने त्यांच्यासाठी ते अवेलेबल नाही आहे असं नाही आहे, पण त्यांच्याकडे तो ॲक्सेस नाही आहे. हल्ली घराघरांमध्येच मराठी पुस्तकं, त्यातही मराठी लहान मुलांसाठीची पुस्तकं ही जवळजवळ घरातनं बाद झाल्यासारखी झालीत, त्यामुळे त्यांच्याकडे तो मार्गच नाही आहे. असं असताना किंवा जी काही लहान मुलांची पुस्तकं आता वाचली जातात ती बरीचशी इंग्रजी असतात, तर ह्या मुलांना एक मराठी नाटक दाखवायचं तर मग ते असं असलं पाहिजे की जे त्यांना त्यांच्या जगापेक्षा काहीतरी खूप वेगळं असं वाटतं का म्हणे. हल्ली झालंय कसं की OTT प्लॅटफॉर्म्समुळे आपण सगळे इतक्या चकचकीत गोष्टी बघतो की डोळे आपले आता असे झाले आहेत किंवा इतके मोठे झाले आहेत की आपल्याला छोटं काही आवडेन असं झालंय. आणि दुर्दैवाने मुलांच्या बाबतीत आता असं झालंय की लहानपणापासून ते हेच बघत मोठे होत आहेत, त्यामुळे मग त्यांना त्याच पद्धतीचं काहीतरी दाखवण्याशिवाय पर्यायच नाही आहे. आणि म्हणून हे बालनाट्य असं आहे की ज्याच्यामध्ये मुलांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांना नाचगाणी आवडतात, त्यांना मस्ती आवडते, त्यांना एक गोष्ट समोर बसवून एका मुलाला जर तुम्ही सांगायची ठरवली तर तो 50 वेळा मूल ते चुळबुळ करेल. ते सगळं ह्या नाटकातली मुलं करतात. ह्याच्यात फॅन्टसी आहे, ह्याच्यात कॉमेडी आहे, ह्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, ॲडव्हेंचर आहे. जे लहान मुलांना बघायला आवडेल ते सगळं ह्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून ह्या नाटकाचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण अशी नाटकं क्वचित होतात. आपण ठराविक पद्धतीचं नाटक करतच असतो आणि त्यात काहीच, म्हणजे मला अत्यंत आदर आहे नाटक ह्या एकूण कलाकृतीबद्दलच आणि मी करतही असते, पण ह्या नाटकाचा एक भाग होणं हा वेगळा अनुभव यासाठी आहे कारण अशी नाटकं खरंच रोज होत नाहीत. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने रंगभूमीला, म्हणजे मराठी रंगभूमीबद्दल जो असा एक आरोप असतो की आपण खूप जुन्या पद्धतीचं थिएटर बरेचदा करत असतो, ह्या नाटकाला हा आरोप 100% खोटं, म्हणजे ह्या आरोपाला हे नाटक खोटं ठरवणार आहे. हे काळाच्या पुढे नेणारं नाटक आहे, मराठी रंगभूमीवरती नवीन प्रयोग घडवणारं हे नाटक आहे. काय होतं की बऱ्याचशा ह्याच्यातल्या गोष्टी आपण एका इव्हेंटमध्ये एकदा कधीतरी बघतो, ह्या रोज प्रत्येक प्रयोगात करणं हे त्यातलं चॅलेंज आहे. बरोबर. आणि ते आता कसं आम्ही करतो
हे आमच्याही साठी खरंच आव्हानात्मक आहे, पण ते करायचं आहे. कारण कुणीतरी ते केलं पाहिजे आणि ते करून बघितल्याशिवाय कळणार नाही आहे की ह्याच्यात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय येतात. आणि अर्थात मी म्हटलं तसं की जिगीषा अष्टविनायक सारखी संस्था आहे पाठीशी, ते इतकं आर्थिक बळ देत आहेत, ते मानसिक बळ देत आहेत. आमचा लेखक दिग्दर्शक हा इतका काळाबरोबर चालणारा मुलगा आहे, त्याला कित्येक गोष्टी, आता माझी मुलगी 18 वर्षाची आहे, मलासुद्धा अनेक गोष्टी माहिती नसतात इतक्या त्याला माहिती असतात की सुपर हिरोज कुठले असतात, मग त्यांची भाषा काय असते, ते काय पद्धतीने बोलतात. मलाही त्याला विचारावं लागतं की ह्याचा अर्थ काय, हा शब्द काय आहे, अगं हल्लीची मुलं असं असं बोलतात. अच्छा हो का, बरं. तर हे त्याला माहिती असल्यामुळे ते त्यांनी नाटकात इतकं उत्तम पद्धतीने इन्कॉर्पोरेट केलं आहे की त्यामुळे मला 100% खात्री आहे की आत्ताच्या मुलांना हे नाटक बघताना कुठेही आपण जुनं काहीतरी बघतोय, आपल्या इंटरेस्टचं नसलेलं काहीतरी बघतोय, आई वडिलांनी आता कंपल्सरी मारून मुटकून आणलंय म्हणून बघतोय, असं नक्की वाटणार नाही. बरं, आता तुम्ही तेच म्हणालात की तुमच्या आपल्या लहानपणी रादर म्हणू शकतो की सुदैवाने वाचायला मिळालं मराठी साहित्य, पण आता कसं झालंय की आई बाबा बोथ आर वर्किंग, सो त्यांना वेळ नसतो, त्यामुळे कुठेतरी ते संस्कार देत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना तो वेळ नसतो. मग अशा वेळेस आजी आजोबा ही कॉन्सेप्ट आहे, कारण आय डोंट थिंक सो की परदेशामध्ये असं असेल, कारण परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या घरी पण इकडे त्यांचे आजी आजोबा खास त्यांच्यासाठी तिथे जातात. सो त्याच्याबद्दल हे फक्त मुलांचं नाटक नसून हे पालकांचं पण नाटक आहे, तर त्याबद्दल काय सांगा. आमच्या नाटकातही आम्ही हे म्हणतो आहोत की ह्यात तसं म्हटलं ना तर दोष कुणाचाच नाही आहे, म्हणजे ना आपण मुलांना दोष देऊ शकतो ना पालकांना देऊ शकतो. परिस्थितीच आत्ताची अशी आहे की आई वडिलांना दोघांना घराबाहेर पडून काम करावं लागतं, मुलांना घरात एकट्याला थांबावं लागतं किंवा सांभाळणाऱ्या बाईबरोबर थांबावं लागतं. इथून पुढे हे असं असणार आहे आणि आपण सगळ्यांनी ह्यातून आपल्या मुलाला निदान त्या स्क्रीन ह्या एका गोष्टीपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि हेच सगळं आपण ह्या नाटकातनं मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत की ह्यात कुणीच कुणालाच दोष नको देऊया, कुणीच असं नको म्हणूया की हे ह्यांचं चुकतं आहे, आई वडिलांचं हे चुकतं आहे, त्यांचं नाही चुकतं बिचाऱ्यांचं. पण मग आपण काय करू शकतो, मग आपण मुलांना त्यांच्या हातातला फोन काढून त्याच्या जागी पुस्तक ठेवू शकतो का, किंवा त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी काहीतरी करायला देऊ शकतो का की ज्याच्यात त्यांना इंटरेस्टही वाटेल पण त्यांना कंटाळाही येणार नाही. माधुरी पुरंदरे फार सुंदर वाक्य एकीकडे म्हणाल्या होत्या की लहान मुलांना कंटाळा आला पाहिजे, कंटाळा आला तरच ते शोधतील की आपलं. हां, तर हे आपण हल्ली कसं झालंय की मुलांनी एखादी गोष्ट मागितली की त्यांना कंटाळा येऊ नये आणि त्यांनी आपल्याला डिस्टर्ब करू नये म्हणून आपण पटकन ती त्यांच्या हातात देतो. तर आपण ह्याच्याविषयी काही करू शकतो का, यातून आपण काही मार्ग काढू शकतो का, हेच सगळं ह्या नाटकातनं आम्ही म्हणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि परत एकदा क्षितिजने ते अशा पद्धतीने लिहिलंय की ते कुठेही प्रचारकी किंवा उपदेशात्मक असं अजिबात नाही आहे, ते अत्यंत एंटरटेनिंग आहे. आणि मला असं वाटतं की मग सुट्टीत ह्याच नाटकाला पालकांनी मुलांना पुन्हा पुन्हा पाठवावं. बरं, मला थोडं मागे जायचं आहे. तुम्ही पहिली जी सिरियल केली होती, मालिका केली होती, तिची काही ती एक वेगळी गोष्ट आहे की तिची लीड ॲक्ट्रेस आय थिंक नव्हती आणि मग तुमचा तो अभिनयाचा प्रवास सुरू झाला, तर त्याबद्दल इरावती लागू नावाची एक अभिनेत्री कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आता इरावती नाडगौडा. तर थरार नावाची एक मालिका पुण्यात त्याचं शूटिंग होणार होतं, संगीत कुलकर्णी दिग्दर्शक होते त्याचे आणि अभय परांजपे ते लिहायचे, आणि तेव्हा अल्फा मराठी होतं, झी मराठी नव्हतं. तर त्याचं शूटिंग पुण्यात असणार होतं आणि काही कारणाने इरावतीला अचानकपणे यायला जमणार नाही असं लक्षात आलं आणि सगळं लोकेशन बुक केलं होतं, सगळं होतं, यतीन कार्यकरच्या तारखा घेतल्या होत्या, जयवंत वाडकर त्या सिरियलमध्ये होते, त्याच्यानंतर वाड्याकाका आणि मी या नाटकात एकत्र काम करतो, त्यामुळे तो सगळ्यांना सांगतो की मुग्धानी पहिलं काम माझ्याबरोबर केलं. तर ह्या परिस्थितीमध्ये पुण्यातल्या काही लोकांकडे त्यांनी म्हणजे चौकशी केली की ह्या वर्णनाची मुलगी आम्हाला हवी आहे, तर इथे कोणी असेल का. तर मी तेव्हा पुरुषोत्तम, राज्यनाट्य स्पर्धा, फिरोदिया, कामगार कल्याण स्पर्धा वगैरे ह्या स्पर्धांमध्ये कामं करायचे, मग कुणीतरी माझा रेफरन्स दिला, आम्ही त्यांना जाऊन भेटले आणि आम्ही आज भेटलो, म्हणजे सोमवारी भेटलो आणि आम्ही बुधवारी शूटिंग सुरू केलं होतं. अशा पद्धतीने मग त्या सिरियलचे मी पहिले 9 एपिसोड्स केले आणि तिथून पुढे तो अनुभव इतका चांगला होता आणि त्या सगळ्या लोकांनी मला इतकं चांगलं आणि मी नवीन आहे हिच्यावर रॅगिंग करा असं अजिबात केलं नाही, खूप मला आपलेपणाची भावना दिली किंवा खूप गोष्टी शिकवल्या आणि त्यातून मला असं वाटायला लागलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला विचारत आहेत लोक, तर आपण काम करायला काय हरकत आहे. बरं, त्याच्यानंतर 4 दिवस सासूचे असेल, आभाळमाया असेल, अशा
दर्जेदार मालिका केल्या, त्याचे काही आठवणीतले किस्से किंवा काय सांगाल? माझ्या सुदैवानी काय झालंय की आता यावर्षी मला मुंबईत राहायला येऊन 25 वर्ष झाली किंवा होणार आहेत आता ऑगस्ट महिन्यात, पण मगाशी मामा मुळे मामा म्हणाले तसं मी बऱ्यापैकी माइलस्टोन म्हणणाऱ्या कलाकृतींचा एक भाग होते. म्हणजे आभळमाया असेल किंवा 4 दिवस सासूचे असेल जी मराठीमधली सगळ्यात जास्त चाललेली 13 वर्ष चाललेली मालिका असेल, किंवा जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हासुद्धा पहिली मालिका मी लिहित होते होणार सून मी या घरची, जी घरोघरी पोचली होती. आई कुठे काय करते सुद्धा अशीच बऱ्यापैकी गाजली. हॅमलेट नाटकाचा मी भाग होते, जे झी मराठीचं पहिलं नाटक होतं. त्यामुळे माझ्या सुदैवानी मी अशा खूप कलाकृतींचा भाग होते की ज्या त्या त्या काळामध्ये महत्त्वाच्या होत्या काही ना काहीतरी कारणाने. मला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये आपला CV ज्याला आपण म्हणतो तो आपली आधीची कामं हाच असतो. कारण तुमची काही डिग्री ह्याच्यात नसते किंवा तुमचं काही कुठे कुठे काय काय तुम्ही शिकला आहात हे काय आपण सांगू शकत नाही. त्या आधारावर आपल्याला कामं मिळत नाहीत. आपण याच्या आधी काय कामं केली आहेत हे बघूनच लोक आपल्याला पुढच्या कामासाठी विचारतात. आणि दरवेळेला नवीन मिळणारं काम ही आधीच्या कामांची पावती असते असं मी समजते. त्यामुळे अनुभव तू विचारशील तर पुन्हा एकदा मी खूप चांगल्या माणसांबरोबर खूप सुरुवातीपासून काम करू शकले. म्हणजे विनय आपटे असतील, देबू देवधर असतील, ज्यांनी अगदी पहिल्या माझ्या कामांना मला बोलवलं, मला प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून आता मी पहिलं नाटक केलं चंद्रकांत कुलकर्णींबरोबर सेलिब्रेशन नावाचं 2003 साली, जे माझं पहिलं कमर्शियल नाटक होतं. तर त्या त्या वेळेला मला चांगल्या लोकांनी काम करण्यासाठी विचारलं आणि दरवेळेला त्यातून मला प्रोत्साहन दिलं. असं कधीच माझ्या बाबतीत घडलं नाही की समोरून इतकी माझ्यावर टीका झाली किंवा अशा पद्धतीने मला वागवलं गेलं की मला एकूण ह्या इंडस्ट्रीविषयी माझ्या मनात वाईट भावना निर्माण व्हावी किंवा सोडून द्यावं काम, घरी बसावं असं वाटलं. किंबहुना मध्ये 6-7 वर्षांचा काळ होता जेव्हा मी पूर्ण वेळ गृहिणी होते, कारण माझ्या नवऱ्याची फिरतीची नोकरी होती आणि माझी मुलगी लहान होती. पण त्या काळात सुद्धा अनेकदा अनेक लोक मला विचारायचे की म्हणजे कामासाठी मला फोन यायचे आणि मला असं वाटायचं की अजूनही लोकांना वाटतंय की मी काम करावं किंवा यावं. आणि त्यानंतर जेव्हा मंदार देवस्थळीचा एक दिवस मला फोन आला, जो मला एक खूप संस्मरणीय अनुभव वाटतो किंवा आठवण वाटते की तू होणार सून मी या घरचीचे संवाद लिहिशील का, तर मला असं झालं होतं की तू हा प्रश्न मला का विचारतोस मंदार, म्हणजे मी काहीच नाही लिहिलेलं याच्या आधी. तर तो मला म्हणाला की असंच मला असं वाटतंय की तुझी भाषा चांगली आहे तर तू कदाचित लिहू शकशील. आणि आपण आभळमाया जेव्हा आम्ही करायचो तेव्हा मंदार त्याचा असिस्टंट डिरेक्टर होता, विनय आपटेंकडे तो असिस्टंट म्हणून काम करत होता. तर तेव्हाही बरेचदा सीन्समध्ये तू काही काही गोष्टी अशा सांगायचीस, तर तेव्हापासून मला असं वाटत होतं की तू लिहावंस ज्या गोष्टीला आता 20 वर्ष होऊन गेली आहेत, तर तू का नाही प्रयत्न करून बघत. हा मी पहिल्यांदा लॅपटॉप आणून त्याच्यावर एकेका बोटाने लिहायला शिकून तिथून पुढे मग मी लिहायला लागले आणि ती मालिका लोकांना आवडली आणि मग पुन्हा एकातनं दुसरं काम सुरू झालं. तर मला असं वाटतं की कधीतरी कुठेतरी आपण केलेलं एक कुठलं तरी काम कोणाच्या तरी लक्षात असतं. जगात कुणीतरी 4 माणसं त्यातून असं म्हणत असतात की तुम्हाला या पद्धतीचं काम करता येईल. त्यामुळे प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त नेट लावून आपल्या बाजूनी 100% देऊन करावं की मग असे चांगले अनुभव गाठीशी येतात. पण मालिकांचा विषय निघालाच आहे तर जाता जाता मला एक विचारायचं होतं की अलीकडे असं झालं आहे की मालिकांचा TRP हा घसरत चालला की मग त्याच्यात काहीतरी एक तर लिखाणातून किंवा याच्यातून वेगळेपण आणलं जातं, पण बऱ्याचदा असं होतं की प्रेक्षकांना तोचतोचपणा पाहून कंटाळा येतो जेन्युइनली. सो जेव्हा तुम्ही लिखाण करता तेव्हा असं कधी झालं आहे का की तुम्हाला एखादी गोष्ट लिखाणातून चांगली मांडायची पण जस्ट बिकॉज TRP त्या गोष्टीसाठी नाही आहे म्हणून ती गोष्ट वगळून नाही आपण हे असं करून बघूया असं सांगितलं जातं का? हो, अनेकदा असं होतं, अनेकदा होतं, किंबहुना बहुतेक वेळा असंच होतं. कारण काय आहे की दुर्दैवाने आपली आवड आणि प्रेक्षकांची आवड ही दरवेळेला नाही मॅच होत. आणि TRP ही गोष्ट अशी आहे की जी दर गुरुवारी आम्हाला एक अख्खा चार्ट आमच्या डोळ्यासमोर म्हणजे आमचे डोळे उघडते की आपल्याला असं वाटतंय की अरे हे मस्त आहे बरं का, हे वर्क होईल, पण लोकांना तसं नाही वाटत आहे. आणि त्याला अनेक वेगळी वेगळी कारणं आहेत. म्हणजे आपण भयंकर जागतिक दर्जाचा काहीतरी एक क्रांतिकारक विचार आपल्या मालिकेतनं मांडायचा ठरवलाय, पण बहुतेक घरांमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे त्यांना बघताना हे आपल्या घरात घडणारी गोष्ट वाटत नाही आहे किंवा आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीचा हा विचार वाटत नाही आहे, मग ते रिजेक्ट करतात. त्यामुळे तुमच्या मनात काहीतरी जर असं असेल की अरे हे आपण वेगळं काहीतरी आता करून बघू,
शक्यता खूप असते की ते प्रेक्षकांना नाही पटत आहे, नाही आवडत आहे, त्यांना ते त्यांचं वाटत नाही आहे. एक मालिका ही एकाच वेळेला जगात सगळीकडे बघितली जाते. सर्व प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक स्तरातल्या लोकांमध्ये बघितली जाते. त्यामुळे त्यांना सगळ्यांना आवडेल अशी एकच गोष्ट दाखवणं हे अशक्य आहे. कुणाला तरी काहीतरी त्याच्यातलं आवडणार नाही आहे किंवा आवडणार आहे, अशा वेळी काय केल्याने टी आर पी येतो ह्याचा जो काही तोपर्यंत झालेला अभ्यास आहे त्या अभ्यासावर आधारितच गोष्टी केल्या जातात. कारण शेवटी हा व्यवसाय आहे, ही काही धर्मादायी संस्था नाही. सगळ्यांना याच्यातून त्या मालिकेवर 200 माणसांची घरं चालतात, त्यांना त्यातून पैसे कमवायचे असतात. त्यामुळे हो, ते त्या टी आर पीवर प्रेक्षकाभिमुख ज्याला म्हणतात तसं हे माध्यम आहे, प्रेक्षकांच्या आवडीवर चालणारं माध्यम आहे. त्यामुळे टी आर पी प्रमाणे बदल होतात, ते करावे लागतात. आणि म्हणून आम्ही नेहमीच प्रेक्षकांनाच हे आवाहन करतो की जी गोष्ट तुम्हाला मनापासून बघायला आवडत नाही आहे ती बघून त्यावर टीका करण्यापेक्षा ती बघणं बंद करा, तरच त्याचा टी आर पीवर परिणाम होईल आणि तरच मालिकांच्या मेकर्सना किंवा वाहिन्यांना असं वाटेल की आपण ही मालिका बंद करूया. जोपर्यंत तुम्ही ती बघता आहात तोपर्यंत ती चालू ठेवण्याशिवाय जर बिझनेस होतो, कोण व्यवसाय करणारा माणूस उत्तम चालणारा व्यवसाय बंद करा असं म्हणेल? ते म्हणतील मालिका बघतायत लोक, मग आपण चालू ठेवूया. नक्कीच, खरं तर खूप गप्पा मारायच्यात, पण वेळेबाई थांबतोय. जाताच आता प्रेक्षकांना सांगाल नाटकाबद्दल अजिबाई जोरा. 30 एप्रिल 2024 या दिवशी, या शुभ दिवशी आजीबाई जोरात हे आमचं महाबालनाट्य, आणि हे महा का आहे हे येऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे. तेव्हा नक्की या, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आम्ही लवकरात लवकर ह्या नाटकाचे प्रयोग घेऊन येतो आहोत. आणि आम्ही खूप उत्सुक आहोत तुम्हाला भेटायला, तुमची रिॲक्शन बघायला. घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या लहान मुलांना घेऊन या, मोठ्यांना घेऊन या, आणि 2 तास धमाल करूया. वाट बघतो आहोत, नक्की या.